आज आपण बनवणार आहोत साईचे गुलाबजाम। त्यासाठी लागणारं साहित्य 2 चम्मच दूध पावडर किंवा मिल्क पावडर, चिमूटभर सोडा, 4 ते 5 वेलचीची पूड, 1/2 वाटी मैदा, 1 वाटी घट्ट साय, 1.5 ते 1.25 वाटी पाणी, 1.5 वाटी साखर, तळण्यासाठी तेल। आता सगळ्यात आधी आपण पाक करायला ठेवणार आहोत। त्यात मी 1.25 ते 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी साखर। आपण साधारण 1 तारी पाक तयार करून घेणार आहे। आपला पाक होतोय तोवर आपण गुलाबजामुन करायला घेऊया। मी पाक करायला ठेवलेला आहे, आता आपण गुलाबजाम करायला घेऊया। त्यात मी साधारण 1 वाटी घट्ट साय, 1 वाटी घट्ट साय घ्यायची आहे आणि त्यात 1/2 वाटी मैदा, 2 चम्मच दुधाची पावडर, चिमूटभर सोडा। आता हे सगळं छान मिक्स करून मी याचे गोळे करून तळून घेणार आहे। यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। साईनेच आपले पूर्ण गुलाबजामून वळून तयार होणार आहेत। गुलाबजाम करताना जर हाताला चिटकत असेल तर आपण मैदा हातावर लावून गुलाबजामुन वळून घ्यायचे। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे। आता आपण याचे छान छोटे आपल्याला हव्या त्या आकारात गोल गोळे करून घेणार आहे। आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे। गुलाबजाम करताना जर हाताला खूप चिटकत असेल तर हातावर थोडं मैदा लावून मग गोळे करून घ्यायचे। मी साधारण एवढ्या आकाराचे असे गोल गुलाबजाम हातावरच वळून घेणार आहे। गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर फुगतात म्हणून साधारण त्यांचा आकार एवढा आपण करू शकतो। आपला पाकही छान 1 तारी होतोय। अशाच प्रकारचे मी सगळे गुलाबजामुन करून घेणार आहे। आपले गुलाबजाम आता छान वळून झालेले आहेत आणि पाकही झालेला आहे। आता यात मी वेलची पूड टाकून गॅस बंद करते। आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया। गुलाबजाम आपण पूर्ण कमी आचेवरच तळून घेणार आहोत जेणेकरून ते जळणार नाही आणि पूर्ण मध्येपर्यंत शिजतील। आपलं तेल गरम झालं की आपण तळून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता यात कमी आचेवरच सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे। आणि गुलाबजाम गरम असतानाच ते आपण पाकात टाकणार आहे आणि मग गुलाबजाम पूर्ण पाकात मुरल्यानंतर ते खाऊ शकतो। आपण कमी आचेवर सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे। आपले गुलाबजाम छान आता तळून झालेले, त्यांचा रंगही बदलला आहे। आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे गुलाबजाम गरम असतानाच पाकात टाकायचे।
पूर्णपणे गार झाल्यावर मगच खाण्यास खाऊ शकतो. तयार आहेत आपले साईचे गुलाबजाम.